आज राष्ट्रीय पर्यटन दिन, या निमित्ताने बघूया विदर्भातील पर्यटनाचं नंदनवन. नागपूरच्या कराडला अभयारण्यात वाघांची पर्यटकांसोबतची मस्ती सर्वांनाच लक्षात असते. वाघांचा पर्यटकांसोबतचा हा 1-to-1 बघितल्यावर विदर्भात वाघांची वाढलेली संख्या लक्षात येते. विदर्भातील टायगर प्रोजेक्ट आणि संरक्षित जंगलात 200 पेक्षा अधिक वाघ आहेत, ज्यामुळे जंगल सफारीचे आकर्षण वाढले आहे. वाघांसोबतच इतर जंगली प्राणी देखील आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहे. विदर्भातील या जंगलात पर्यटकांची मोठी गर्दी बघायला मिळते. पेंच, कराडला, ताडोबा, मेळघाट, नागझिरा, बोरचा यात समावेश आहे. पर्यटनाच्या दृष्टीने परिपूर्ण असलेल्या या विदर्भाकडे पर्यटकांचा कल वळतो आहे. यामुळे विदर्भातील पर्यटनाला नवी दिशा मिळत आहे. ब्युरो रिपोर्ट, माझा विदर्भ, नागपूर.